जय जय जाऊ मित्रांनो, मी फिरदोस शेख. मित्रांनो हे बघा, जर आपल्याला फूड लायसन्स काढायचं असेल, जर आपण फूडच्या रिलेटेड काही बिझनेस करत असाल, जसं हॉटेल्स, कॅन्टीन किंवा किराणा दुकान, तर किंवा आपण आपला पोल्ट्री फॉर्मचं म्हणजे शॉप असेल, मीट शॉप असेल, तर असे जे म्हणजे खाद्यपदार्थ असे निगडीत असलेले जर आपण म्हणजे व्यवसाय करणार असाल, उद्योग करणार असाल, तर आपल्याला फूड लायसन्सची आवश्यकता असते. आणि फूड लायसन आपण ऑनलाईन कसा करायचं तर याबाबत आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो हे बघा, fauscast.fssi.gov.in या वेबसाईटवरती आपल्याला यायचंय. आणि या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता हा इंटरफेस. आता इथं अप्लाय फॉर रजिस्ट्रेशन, म्हणजे तुमचा जो आहे रजिस्ट्रेशन टाईप किंवा लायसन टाईपचा असेल तर तुम्ही ते इथनं अप्लाय करू शकता. तुमच्याकडं जर ऑलरेडी FSSIचा लायसन असेल, त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन करायचे असेल, तर तुम्हाला हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. तर चला, मला नवीन अप्लाय करायचं आहे तर मी इथं क्लिक करतो. आता इथं क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्हाला इथं तीन ऑप्शन पाहायला भेटत आहेत, अप्लाय फॉर लायसन रजिस्ट्रेशन, आणि दुसरा आहे अप्लाय फॉर रजिस्ट्रेशन रेल्वे. रेल्वेसाठी जर तुम्ही करणार असाल तर हा सेकंड ऑप्शन, आणि त्याच्यानंतर एअरपोर्ट सी फोर्टसाठी करणार असाल तर हा थर्ड ऑप्शन. तर चला, जनरली आपण म्हणजे अप्लाय फॉर लायसन रजिस्ट्रेशन या कामासाठी आपण अप्लाय करतोय. क्लिक करायचं आहे. तर ही वेबसाईट जी आहे थोडासा हे बघा, आता इथं जे आहे आपला स्टेट सिलेक्ट करायचं आहे. जो पण आपला स्टेट असेल, तर आपण इथं चला आता महाराष्ट्र सिलेक्ट करूया. पूर्ण भारतातले सगळे स्टेट तुम्हाला इथं पाहायला भेटतील. तुमचा बिझनेस जिथं पण असेल तो तुम्हाला स्टेट निवडायचा आहे. आता तुमचे बिझनेसची जी कॅटेगरी आहे ती मॅन्युफॅक्चर आहे, तर तुम्हाला मॅन्युफॅक्चरवरती क्लिक करून, आणि त्याच्यानंतर मग हे जे युनिट्स आहेत, हे जे विविध प्रकारचे जे पार्ट्स आहेत, तर ते तुम्हाला अप्लाय करायचे. जर तुमचा जर व्यवसाय विक्रीचा असेल, रिटेलर ट्रेड असेल, तर तो तुम्हाला मग इथं ट्रेड रिटेलला क्लिक करायचं आहे. आणि तुम्ही फूडच्या रिलेटेड फूड सर्व्हिस प्रोव्हाइड करत असाल तर हा तुम्हाला थर्ड ऑप्शन, आणि जर सेंट्रल गव्हर्नमेंट एजन्सीसाठी असेल तर हा फोर्थ ऑप्शन, आणि तुम्ही जर हेड ऑफिससाठी हा फूड लायसन काढणार असाल, तुमची काही हेड म्हणजे ऑफिस आहे आणि काही ब्रँच आहेत, तर तुम्ही हेडला ऑफिससाठी करायचं असेल तर तुम्हाला हा ऑप्शन निवडायचा. आता याच्यामध्ये आपण जे आहे एकापेक्षा जास्त पण आपण करू शकतो, जसं रिटेल पण आपला बिझनेस आहे, फूडचा सर्व्हिसेसचा पण बिझनेस आहे, तर आपण हे सिलेक्ट करून ह्याच्यामध्ये जे मल्टिपल जे बिझनेस इन्वॉल्व आहे, जसं आता मी फूड सर्व्हिसवरती सिलेक्ट केलं आहे, मग फूड सर्व्हिसमध्ये मग तुम्हाला पेटी रिटेलर, हॉकर, त्याच्यानंतर फूड वेंडिंग एस्टॅब्लिशमेंट, क्लब कॅन्टीन, या प्रकारे तुमची जी काय कॅटेगरी आहे ती फूड ॲक्टिव्हिटी ती तुम्हाला सिलेक्ट करायची. आता तुम्ही जर समजा एखाद्या सर्व्हिसवरती क्लिक केलं तर त्याच्या रिलेटेड तुम्हाला म्हणजे सगळी माहिती त्याच्यामध्ये दाखवली जाईल. आता इथं जसं धाबा, बोर्डिंग, बंकेट, होम बेस कॅन्टीन, परमनंट टेम्पररी स्टॉल, तर याच्यामध्ये जर तुम्ही या कॅटेगरीमध्ये मोडत असाल तर मग तुम्हाला याच्यामध्ये ते हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे, आणि त्याच्यामध्ये तुमचं टर्नओव्हर काय आहे त्याच्या अनुरूप तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे. क्लब कॅन्टीनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये सगळी डिटेल पाहायला भेटेल, आणि ही डिटेलच्या अनुसार जर तुमचा बिझनेस असेल तर मग तुम्हाला जे आहे त्याच्यानंतर तुम्हाला टर्नओव्हर सिलेक्ट करायचा असतो. तुमचा टर्नओव्हर 12 लाखापर्यंत असेल तर टर्नओव्हर अप टू 12 लॅक्स, 12 लाखाच्या ओव्हर असेल तर टर्नओव्हर ओव्हर 12 लॅक्स, या प्रकारे तुम्हाला सिलेक्ट करायचं. आणि तुम्ही एकापेक्षा जास्त पण म्हणजे इथं सिलेक्ट करू शकता. जर तुम्ही कॅटर्स असाल तर त्याच्या अनुरूप तुम्हाला सिलेक्ट करायचं. तर हे ज्यावेळेस तुम्ही यातला क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या संबंधीची इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहायला भेटते. तर हे तुम्ही पाहून घ्यायचं आहे, आणि तुमच्या जो बिझनेसला अनुरूप असेल तर मग ते सिलेक्ट करायचं आहे, त्याचा टर्नओव्हर लिहायचं आहे, आणि त्याचं तुम्ही एकापेक्षा जास्त पण करू शकता. आता चला मी इथे मिड डे मिलला पण सिलेक्ट करतो, आणि त्याच्यानंतर इथं रिटेल ट्रेडरमध्ये पण जाऊन
काही आयटम जर मला विक्री करायचे असतात, होलसेलचं करायचं आहे, एक डिस्ट्रीब्युटर आहे, एक रिटेलर आहे, तर किरकोळ विक्री जर करायची असेल तर तुम्ही रिटेलरला सिलेक्ट करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुमचा जो टर्न ओव्हर आहे ते करून प्रोसीड करायचं आहे. आता इथं बघा, आपण जे आयटम म्हणजे सिलेक्ट केलेले, जी सर्विस आपण सिलेक्ट केलेली, त्या बिझनेसच्या सर्विसच्या अनुसार आणि तुमचा जो टर्न ओव्हर आहे त्या टर्न ओव्हरच्या अनुसार तुम्हाला लायसन कॅटेगरी तुम्हाला इथं पाहायला भेटेल. आता माझा एक कार्टियर आहे तो म्हणजे सेंट्रल लायसन्स मध्ये जातोय. फूड सर्व्हिसेस क्लब कॅन्टीनचा जो प्रकार आहे तो स्टेट लायसन मध्ये जातोय आणि त्याच्यानंतर ट्रेड रिटेल हा जो आहे तो रजिस्ट्रेशन टाईप मध्ये जातोय. तर हे तीन टाईपचे जे लायसन असतात, सेंट्रल लायसन, स्टेट लायसन आणि रजिस्ट्रेशन लायसन, तर त्याची जी लायसनची कॅटेगरी आपल्याला इथं पाहायला भेटेल. आता त्याच्यानंतर मग क्लिक टू अप्लाय फॉर सेंट्रल फॉर ऑल बिझनेस, तर याच्यावरती आपल्याला आता क्लिक करायचं. तर हे एकदा तुम्ही पाहून घ्यायचंय, तर त्याची जी फी आहे त्या अनुरूप येणारे. स्टेट लायसन्सची फी वेगळी असते, सेंट्रल लायसन्सची वेगळी असते आणि रजिस्ट्रेशनची वेगळी असते. आता ह्याच्यामध्ये बघा, आता आपण इथं प्रिमायसेस डिटेल आपला फिलअप करून झाल्यानंतर प्रॉडक्ट सेक्शन, त्याच्यानंतर कॉम्युनिकेशन डिटेल, रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आणि पेमेंट, या टप्प्यामध्ये हे आपलं होणार आहे. इथं नेम ऑफ द कंपनी ते तुम्हाला टाकायचं आहे, त्याच्यानंतर इथं ऍड्रेस टाकायचं आहे. आपण महाराष्ट्रासाठी सिलेक्ट केलंय म्हणून इथं महाराष्ट्र तुम्हाला सिलेक्टेड दाखवतोय. त्याच्यानंतर मग इथं डिस्ट्रिक्ट आणि सब डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचंय. आता कंपनीचं नेम मध्ये तुम्ही कंपनीचं नाव प्लस ऑब्लिक देऊन तुम्ही प्रोप्रायटर किंवा पार्टनरचं नाव तसं आपण इथं लिहू शकता. आता इथं हे गोष्ट लक्षात घ्या, आता इथं जो डिस्ट्रिक्ट लिहिलेला आहे, डिस्ट्रिक्ट म्हणजे आपण जे जिल्हा म्हणजे सांगतो तसं नाही, इथला डिस्ट्रिक्ट म्हणजे फूड FSSI ने त्यांच्या काही शहरामध्ये ते वाईज म्हणजे त्यांनी डिस्ट्रिक्ट नेमलेला आहे. आता जसा इथं नवी मुंबई डिस्ट्रिक्ट दाखवतोय, ऍक्च्युली त्याचा डिस्ट्रिक्ट ठाणा येतो, परंतु तो नवी मुंबई झोन मग त्याच्या अनुसार ते दाखवतो. जितका एरिया मोठा असेल त्याच्या अनुसार ते करतात. आता जसं ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये पण त्यांनी झोन फर्स्ट, झोन टू, त्याच्यानंतर मग तुम्हाला याप्रमाणे हे जे आहे तुम्हाला सिलेक्ट करायचं. आता भिवंडीचं असेल तर मग भिवंडीचं झोन 5, तर कल्याण असेल तर झोन 8, म्हणजे जे ठाणे डिस्ट्रिक्टमध्ये त्यांनी जे आहेत ते विविध झोन टाकलेले आहेत आणि त्या झोनच्या म्हणजे तो त्यांचा जो FSSI चा तो त्यांचा डिस्ट्रिक्ट होतो. आता चला मी इथं जे आहे कल्याण तहसील झोन 8 हे सिलेक्ट करतो. आता हे झोन 8 सिलेक्ट केल्यानंतर इथं बघा, कल्याण तहसील म्हणजे एक्सेप्ट कल्याण डोंबिवली महानगरपालिका. आता मी हे उदाहरणासाठी सांगतोय, तुम्ही तुमच्या अनुरूप करायचंय. आता इथं जर तुम्ही तुमच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्राच्या अंतर्गत जर तुमचा बिझनेस असेल तर मग तुम्हाला इथं खालील ऑप्शन सिलेक्ट करायचे. परंतु भिवळ तुमचे जे कल्याण तहसीलच्या बाहेर म्हणजे ग्रामीण भागामध्ये म्हणजे कॉर्पोरेशन हद्दीच्या बाहेरमध्ये जर तुमचा बिझनेस असेल तर त्यावेळेस तुम्हाला हा फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट करायचा. आणि जर तुमचा कल्याण जे डोंबिवली महानगरपालिका क्षेत्राच्या अंतर्गत जर तुमचा बिझनेस असेल तर त्यावेळेस तुम्हाला हे झोन A, B, C, D हे दाखवते. तर याचा अर्थ असा का तुमचा झोन ए म्हणजे तुमचा प्रभाग समिती क्रमांक A, प्रभाग झोन बी म्हणजे तुमचा प्रभाग क्रमांक. तर हे जे झोन आहे तर इथं समजा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये त्यांनी प्रभाग समितीची नावं जी आहेत ती A, B, C, D, E, F, G याप्रमाणे म्हणजे त्यांनी दिलेत आणि एच झोन पर्यंत तिथे. जर तुम्ही भिवंडी महानगरपालिकेमध्ये जर तुम्ही बघितला तर तिथला जो महानगरपालिकेचे प्रभाग समिती क्रमांक आहे ते प्रभाग समिती क्रमांक 1, प्रभाग समिती क्रमांक 2, प्रभाग, तर त्यावेळेस तुम्हाला इथं त्या झोनचे त्या अनुरूप दिसतील, म्हणजे झोन 1, झोन 2, झोन 3 याप्रमाणे तुम्हाला दिसतील. आणि तो मग ज्या तुमचा त्या प्रभाग समितीच्या अंतर्गत तुमचा बिझनेस आहे मग तो तुम्हाला इथं निवडायचा. इथं तुम्ही चुकी केली तर मग तुमचा अर्ज जो आहे तो रिव्हर्ट होऊ शकतो आणि मग तुम्हाला त्यातला क्लेम अपडेट करून
मग त्याच्यानंतर ते रिवर्क ॲप्लिकेशनला रिसबमिट करायचं असतो. तर इथं तुम्ही चुकी करू नका. हा जो फॅक्टर आहे हा जर तुम्ही त्या महापालिका क्षेत्रामध्ये जर तुम्ही असाल आणि त्या प्रभागा समितीचा जो क्रमांक आहे तो तुम्हाला अचूक इथं निवडायचा आहे. आता हे झाल्यानंतर मग जे तुमचा पिन कोड नंबर आहे, तुमचा जो एरिया आहे त्याचा जो पिन कोड आहे, तर तो तुम्हाला इथं टाकायचा. आता पिन कोड पण तुम्हाला अचूक टाकायचा. जसं आमच्या भिवंडी मध्ये 3 पिन कोड आहे, 421302, 421305, 421308. तर तुमचा जो बिझनेस ज्या एरियामध्ये असेल तिथला जो पिन कोड आहे तो करेक्ट पिन कोड जर तुम्हाला तिथं टाकायचा आहे. तर या प्रकारे हा जो आहे इथं तुम्हाला ती काळजी घ्यायची आहे तुमचा झोन सिलेक्ट करताना. आणि जर समजा तुमचा कॉर्पोरेशनच्या बाहेर असेल तर तुम्हाला ती तुमच्या गावाची यादी तुम्हाला पाहायला भेटेल आणि त्या गावाची यादीच्या अनुसार तुमचा जो बिझनेस आहे कोणत्या गावामध्ये तर तो तुम्ही तिथं डायरेक्ट सिलेक्ट करू शकता. तर चला मी इथं सगळं एक प्रेझेंटेशन पर्पज मी हे बनवतोय, तो तुम्ही तुमच्या अनुरूप करायचं आहे. त्याच्यानंतर हे बघा, जसं आता आपण कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये आपण इथं सिलेक्शन केलं आहे तर ते कल्याण महानगरपालिकेचा झोन 8 आपण सिलेक्ट केलेला, तर त्याचा हा पूर्ण जो आहे गुगल मॅप आपल्याला इथं दाखवला गेला आहे. आता याच्यामध्ये आपला बिझनेस ज्या ठिकाणी आहे तर तिथं हे बघा, ही जी पिन आहे ती पिन त्या डिस्टिनेशनवरती आपल्याला सरकून तिथं ठेवायची. तर हे मी एक्झाम्पल पर्पज दाखवतोय. तर तुम्ही इथनं जे आहे तुम्ही झूम इन झूम आउट करून पण हे बघू शकता आणि ॲक्युरेट तुमचा जो बिझनेस आहे त्याचा पॉईंट तिथं, ते पॉईंट तुम्हाला तिथं ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता ओकेवरती क्लिक केल्यानंतर हे बघा, आता आपला जो सेंट्रल लायसन आहे टर्न ओव्हर मोर दॅन 20 करोड आहे त्याच्या. तर आपला जो आपण इथं ऑप्शन निवडला आहे टर्न ओव्हर ग्रेटर दॅन 20 करोड म्हणून हा सेंट्रल लायसनमध्ये गेला, टर्न ओव्हर मोर दॅन 12 लॅक्स तर म्हणून तो स्टेट लायसनमध्ये गेला, टर्न ओव्हर मोर दॅन 12 लॅक्स म्हणून तो जो आहे हा मिड डे मिल्क आहे कॅन्टीन आहे म्हणून जो आहे त्याचा स्टेट लायसनमध्ये गेला आहे. आणि ट्रेड रिटेलर हा त्याचं रजिस्ट्रेशन टाईपमध्ये गेला आहे कारण आपण त्याला 12 लाखापर्यंत आपण ती मर्यादा दाखवली म्हणून ते आपला जो लायसन आहे. तर या प्रकारे या सेंट्रल लायसन, स्टेट लायसन आणि रजिस्ट्रेशन लायसन या 3 कॅटेगरीमध्ये विभागला गेला आहे. आणि तिघं ज्यावेळेस आपण हे क्लब करू त्यावेळेस आपल्याला ते तिघंचा मिळून एक आपल्याला FSSIचा लायसन भेटणार आहे. आता इथं आपल्याला आपण जे म्हणजे इथं सर्व्हिसेस निवडलेल्या कॅटरर्स, क्लब, कॅन्टीन, मिड डे मिल्क, रिटेलर, तर याचा जो आहे आता आपल्याला फूड ॲटम आपण याच्यामध्ये फूड कॅटेगरी काय आपण ठेवणार आहे, काय आपण विक्री करणार आहे, तर ते इथं आपल्याला निवडायची आहे. तर तुम्ही एक किंवा एकापेक्षा जास्त पण करू शकता. आणि तुम्हाला इथं आता जसं आपण कार्टियर सिलेक्ट केला तर कार्टियरची पूर्ण माहिती करून इथं सेव्ह अँड ॲड करत जायचंय. तर त्याच्यानंतर मग दुसरा घ्यायचा, आता जसं पहिले कार्टियर घेतला त्याच्यानंतर क्लब कॅन्टीन घ्यायचं आहे. तर तुम्ही जेवढे पण प्रोव्हाइड केलेले ते 1 बाय 1 घेऊन आणि त्याच्यामध्ये जे फूड कॅटेगरी आहे ती काय असणार आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करून सेव्ह अँड ॲडवरती क्लिक करायचं आहे. आता हे बघा, तुम्ही सिलेक्ट केलं आहे परंतु सेव्ह अँड ॲड केलं नसल्यामुळं तो तुम्हाला इथं एरर दाखवेल. तर ज्यावेळेस पण तुम्ही जी तुमची फूडची कॅटेगरी आहे ती सिलेक्ट केल्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला जो आहे सेव्ह अँड ॲड करायचं आहे. आणि हे जोपर्यंत पॉपअप नाही आहे तोपर्यंत तुम्ही सेव्ह करू नका किंवा या बटनावर क्लिक करून हा पॉपअप तुम्ही हटवू शकता. तर याच्यानंतर मग सेव्ह अँड ॲड करा. आता झाल्यानंतर मग आता हे आपण दोन झाले, आता मिड डे मिल्कला क्लिक करायचं आहे. मग मिड डे मिल्कमध्ये तुमची जी फूडची कॅटेगरी काय आहे तर ती इथं तुम्हाला मग सेव्ह अँड ॲड करत द्यायचं आहे. तुम्ही इथं पण म्हणजे मल्टिपल कॅटेगरी तुम्ही जे बिझनेस करताय त्याच्यामध्ये काय काय तुमच्या कॅटेगरी असणार आहे ते करून तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. आता रिटेलर, रिटेलरमध्ये तुम्ही काय विक्री करणार आहे, त्याची मध्ये फूड कॅटेगरी काय असणार आहे, मग ते तुम्हाला इथं करायचं आहे. आता ते करून मग ज्यावेळेस तुम्ही सेव्ह केल्यानंतर मग तुम्हाला या प्रकारे तुमचा मोबाईल नंबर, तुमचा ईमेल आय डी,
हे सगळी इन्फॉर्मेशन द्यायची आणि इथं तुम्हाला हे बघा जसं तुम्ही म्हणता सेव्ह केल्यावरती तुम्हाला इथं लॉग इन आय डी तुम्हाला प्राप्त झालेली दिसेल आणि त्या आशयाचा तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती SMS पण येईल आणि तुम्ही जो ईमेल आय डी प्रोव्हाइड केलेला त्याच्यावरती पण हे लॉग इन आय डी म्हणजे हे जे लॉग इन आय डीचे क्रेडेन्शियल आहे ते तुमच्या ईमेल आणि मोबाईलवरती दोघांवरती तुम्हाला प्राप्त झालेले दिसेल. आता इथं जो आहे तुम्हाला पासवर्ड तुमच्या पसंतीचा निर्मित करायचं त्याच्यामध्ये हे तर बघा दाखवल्याप्रमाणे तुमचा जो पासवर्ड आहे तो मॅक्सिमम 6 ते 21 कॅरेक्टरचा पाहिजे ज्याच्यामध्ये न्यूमरिकल व्हॅल्यू अप्पर केस लोअर केस स्पेशल कॅरेक्टर असा मिळून जो आहे तुम्हाला पासवर्डची निर्मिती करायची आहे आणि त्याच्यानंतर मग कॅप्चा टाकून आणि ते सबमिटवरती क्लिक करायचं आहे. आता इथं जे आहे तुम्ही सबमिट ज्यावेळेस केला तर त्याच्यानंतर बघा व्हेरिफिकेशन कोड तुमच्या मोबाईलवरती गेलेला असणार आहे. तर इथं जर तुमचं मोबाईलवरचा व्हेरिफिकेशन कोडमध्ये तुम्हाला मोबाईलवर आलेला OTP टाकायचा आहे, ईमेल वर आलेला जो व्हेरिफिकेशन कोड आहे तो इथं टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर सबमिटवरती क्लिक करायचं. मित्रांनो जर तुम्ही हे जे पण म्हणजे ईमेल आय डी किंवा मोबाईल नंबर वापरताय हे तुम्ही म्हणजे प्रॉपर टाका आणि तुमचे जे नेहमीचा जो मोबाईल असेल किंवा नेहमीचं परमनंट ईमेल आय डी असेल तोच टाका कारण ज्यावेळेस हे तुम्ही रिन्यूसाठी ज्यावेळेस पुढे तुम्हाला लायसन किंवा तुमचं जो स्टेट लायसन असो सेंट्रल असो ते ज्यावेळेस तुम्ही रिन्यूला जाल त्यावेळेस तुम्हाला हे तुमच्याकडं असणं गरजेचं आहे. तर हे बघा माझ्या ईमेलवरती जो आलेला आहे तो पण मी इथं पासवर्ड इथं प्रोव्हाइड करतो आणि इथं त्याला पेस्ट करतो. हा मोबाईलवरती आलेला आहे सबमिट केल्यानंतर. तर हे बघा यू हॅव रजिस्टर्ड हे सक्सेसफुली. आता इथं आपल्याला ओके करायचं आहे. तत्पूर्वी आपण जे आहे हे कॉपी करून घ्यायचे ओके करायचे. तर मित्रांनो हे बघा एकदा आपल्याला पुन्हा जे आहे ते आपला जो फॉर्म आहे तो आपल्याला इथं पाहायला भेटतो. इथं आपला जो रजिस्टर्ड ॲड्रेस तो आपल्याला पाहायला भेटेल. त्याच्यानंतर मग इथं करस्पॉन्डन्स ॲड्रेस. तर करस्पॉन्डन्स ॲड्रेस सेम हेच असणार असेल तर मग तुम्हाला इथं येस करायचं आहे. तर हे प्रॉपरली करायचं आहे. त्याच्यानंतर मग पर्सन रिस्पॉन्सिबल फॉर इथं पर्सन इनचार्ज ऑफ ऑपरेशन. तर हा याचा इनचार्ज म्हणजे जर तुम्ही कोणता मॅनेजर वगैरे ठेवला असेल तर मग तुम्हाला त्याच्याबद्दल इथं माहिती द्यायची आहे. आणि जर तुम्ही स्वतःच म्हणजे रिस्पॉन्सिबल पर्सन किंवा पर्सन इनचार्ज म्हणून असाल त्यावेळेस तुम्हाला इथं तुमची माहिती द्यायची आहे. जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये जर तुमचा बिझनेस असेल तर तुम्हाला इथं वर्किंग पार्टनरचं मग ते द्यायचं आहे आणि जर मॅनेजर ठेवला असेल व्यवस्थापक ठेवला असेल तुमच्या बिझनेससाठी तर त्याचा इथं माहिती तुम्हाला द्यायची आहे. आणि त्याच्यानंतर रिस्पॉन्सिबल फॉर कम्प्लाइंग विथ कंडिशन्स लायसन्स हे पण जर तुम्हाला सेम जर ठेवायचं असेल तर मग नंतर तुम्हाला येसवरती क्लिक करायचं आहे. तर या प्रकारे तुम्हाला ही जी माहिती आहे ती सगळी भरल्यानंतर मग इथं हे बघा जर वरची जर माहिती कम्प्लीट नसेल तर हे सेम ॲज पर्सन तर तुमचं सेव होणार नाही. तर त्याला तुम्हाला ते कम्प्लीट भरल्यानंतर तर चला मी हे कम्प्लीट माझी जी फील्ड आहे ती भरून घेतो. आता याच्यामध्ये बघा आता तुमच्याकडं जर पहिले पूर्वी जर कोणतं लायसन असेल तर तुम्हाला अदर लायसनच्या डिटेलमध्ये मग तुम्हाला ते सिलेक्ट लायसन करून ते ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर मग ह्या मँडेटरी नाही आहे तुम्ही सोडू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला इयर म्हणजे तुमचा जो पिरियड आहे फॉर विच पिरियड तुम्ही लायसन हा तुम्हाला पाहिजे. 1 वर्षासाठी पाहिजे, 2 वर्षासाठी पाहिजे, 3, 4, 5 वर्षापर्यंत तुम्ही हे अप्लाय करू शकता. 1 वर्षाचं पण करू शकता किंवा 1 ते 5 वर्ष तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता हे सिलेक्ट झाल्यानंतर मग सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. आता सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर हे बघा तुम्हाला इथं पाहायला भेटेल. आता आपण जे आहे ह्या सगळ्या फील्ड आपण कम्प्लीट केलेल्या आहे. आता आपल्याला हा जो अपलोड डॉक्युमेंट्स आहे ते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आणि पेमेंट करायचे आहे.
तर रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स मध्ये म्हणजे आता इथं आपण पाहूया. तर हे बघा, तुमचा जो अपलोड डॉक्युमेंट्स जे आहे फाईल, तुम्ही मॅक्सिमम 3 MB पर्यंत अपलोड करू शकता. त्याच्यामध्ये PDF, JPG या फाईल पण तुम्ही अपलोड करू शकता. आणि इथं व्ह्यू मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स मध्ये वर क्लिक केल्यावरती तुम्हाला ते जे मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स आहेत ते पण तुम्हाला इथं पाहायला भेटेल. त्याच्यानंतर मग हे सगळे जे डॉक्युमेंट आहेत ते सेल्फ अटेस्टेड बाय ऑथोराइज सिग्नेचर, म्हणजे तुमचे जेवढे पण डॉक्युमेंट तुम्ही जर झेरॉक्स अपलोड करणार असाल किंवा जे काय करणार असाल तर त्यावेळेस सेल्फ अटेस्टेड ते करायचं आहे. आता याच्यामध्ये हे बघा, हा जो लिस्ट ऑफ डायरेक्टर, पार्टनर, प्रोप्रायटर या सगळ्यांची जी आहे लिस्ट, हे मॅन्डेटरी आहे. तर तुम्हाला ते अपलोड करायचंय. किंवा तुमचा जर सोसायटी असेल, ट्रस्ट असेल, तर फुल ॲड्रेस अँड कॉन्टॅक्ट डिटेल्स विथ नॉमिनेशन ऑफ ऑथोराइज सिग्नेचर. म्हणजे तुमचं जर म्हणजे एक जर ट्रस्ट असेल किंवा तुमची सोसायटी असेल तर त्यावेळेस मग तुम्हाला त्या सगळ्या सभासदांची तुम्हाला लिस्ट, त्यांचा जर ॲड्रेस, कॉन्टॅक्ट डिटेल्स हे सगळं तुम्हाला देऊन ती यादी इथं अपलोड करायची. आणि जनरली अपलोड करताना ही PDF फाईल अपलोड करा. म्हणजे कसं होतो, जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त पेजेस असतात तर तुम्हाला त्या PDF फाईल ही सोयीस्कर असते. आणि PDF मध्ये जे आहे क्वालिटी जी असते ती चांगली असते, म्हणून इथं PDF फाईल अपलोड करण्याचा प्रयत्न करा. आता इथं बघा, अनालिसिस रिपोर्ट, केमिकल, बॅक्टेरियल, वॉटर. तर ह्या हा जो रिपोर्ट आहे हा याच्यामध्ये दोन ऑप्शन दिला आहे, मॅन्डेटरी आणि नॉट ॲप्लिकेबल. आता जनरली काय होतो, जो तुमचा फूड आयटम आहे, तुम्ही जे काय बनवताय, तर त्याचा समजा आता मेन पाण्याशी जर निगडीत असेल, तर तुम्ही जर पाणी कोणत्या बोरवेलचा यूज करणार असाल किंवा विहिरीचा यूज करणार असाल तर त्यावेळेस तुम्हाला जे आहे त्या वॉटर सॅम्पलचा जो आहे तुम्हाला ते चेकअप करून घ्यावा लागतो आणि तो रिपोर्ट तुम्हाला तिथं अपलोड करायचा असतो. जर तुम्हाला म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या सब पाणी किंवा तुम्हाला ग्रामपंचायत जो सप्लाय करतो तो पाणी जर तुम्ही वापरत असाल तर मग त्या अनुरूप तुम्हाला मग इथं नॉट ॲप्लिकेबल म्हणून तुम्हाला लिहायचं आहे. परंतु ज्यावेळेस तुम्ही कोणती खाजगी विहीर किंवा तुमचा जो बोरवेल वगैरे जर तुम्ही त्याचा पाणी जर तुम्ही घेणार असाल तर त्यावेळेस तुम्हाला ते वॉटर सॅम्पल जे आहे त्याचा टेस्टिंग केलेला रिपोर्ट इथं अपलोड करणं गरजेचं आहे. आणि आता समजा इथं तुम्ही म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा जे सप्लाय केलेला पाणी वापरत असाल किंवा तुमच्या ग्रामपंचायत जे सप्लाय करते त्याचा पाणी जर वापरत असाल तर त्यावेळेस मग त्या महानगरपालिकेची किंवा त्या ग्रामपंचायतीची किंवा त्या नगर परिषदेची तुम्हाला फूड बिझनेसची जी NOC असते त्यांना अप्लाय करायचं असतो आणि त्यांच्याकडनं ती NOC प्राप्त करायची असते आणि ती NOC मग पुढे तुम्हाला त्या मॅन्डेटरी सेक्शनमध्ये किंवा इथं तुम्ही अपलोड करू शकता. तर या प्रकारे हे झाल्यानंतर इथं मेन जे आहे ते रिजेक्ट या म्हणजे जो सेक्शन आहे याच्यामध्येच म्हणजे अनेक लोकांचे रिजेक्शन होतात. त्याच्यानंतर मग इथं ID अँड ॲड्रेस प्रूफ. आता तुम्हाला तिथं ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरताना मग ID प्रूफमध्ये तुम्हाला विचारलेला तुमचा ID प्रूफ म्हणून तुम्ही काय देताय, तुम्ही वोटर कार्ड सिलेक्ट केलेला, आधार कार्ड सिलेक्ट केलेला, जे काय तुम्ही सिलेक्ट केला असेल मग तो जो तुमचा ID प्रूफ आहे तो इथं तुम्हाला अपलोड करायचा आहे. आता याच्यानंतर मग प्रूफ ऑफ प्रिमायसेस. आता तुमचा जर भाड्याने असेल किंवा तुम्ही विक्री खरेदी केला असेल तर त्या अनुरूप तुम्हाला मग इथं ते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे असेल. आता जर तुम्ही समजा भाड्याने घेतलेलं असेल, रेंटवर असेल, तर त्यावेळेस तुम्हाला रेंट ॲग्रीमेंट लागणार आहे प्लस तुम्हाला लाईट बिल, या गोष्टी तुम्हाला तिथं याची PDF फाईल अपलोड करायची. आणि जर तुमचं जर तुमच्या स्वतःच्या नावाने असेल, तुमच्या स्वतःच्या नावाने लाईट बिल असेल तर त्यावेळेस फक्त तुम्ही लाईट बिल पण अपलोड केला तरी चालेल. परंतु जर तुम्ही भाड्याने किंवा रेंटने तुम्ही म्हणजे जर प्रिमायसेस वापरत असाल तर त्यावेळेस मात्र तुम्हाला ते सेल डीट किंवा ॲग्रीमेंट, जो रेंट ॲग्रीमेंट आहे, तर तो तुम्हाला इथं अपलोड करायचा आहे विथ लाईट बिल.
आता याच्यानंतर मग जे आहे हे मॅन्डेटरी आहे, प्रोप्रायटरशिप, सेल्फ डिक्लेरेशन, प्रोप्रायटरशिप, मेमोरंडम ऑफ आर्टिकल, तर हे जे आहे ते तुम्हाला आता हे प्रोप्रायटर ऑफ प्रोप्रायटरशिप डीड सॉरी पार्टनरशिप डीड, सेल्फ डिक्लेरेशन, सेल्फ डिक्लेरेशन म्हणजे ज्याचं म्हणजे प्रोप्रायटरशिपचं आहे त्याच्यासाठी तो सेल्फ डिक्लेरेशन असतो आणि तो मग इथं तुम्हाला अपलोड करायचा असतो. पार्टनरशिप जर असाल तर पार्टनरशिप डीड तुम्हाला इथं अपलोड करायची आहे. आता याच्यानंतर मग नॉमिनेशन ऑफ पर्सन, तर हे तुम्हाला मॅन्डेटरी किंवा नॉट मॅन्डेटरी. जर तुम्ही म्हणजे प्रोप्रायटर असाल इथं नॉट ॲप्लिकेबल इन केस ऑफ प्रोप्रायटर, म्हणजे जर तुम्ही प्रोप्रायटर असाल तर मग इथं तुम्हाला नॉट ॲप्लिकेबल करायचं आहे. आणि जर मग तुमचा प्रोप्रायटर सोडून दुसऱ्या कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल म्हणजे पार्टनरशिप असाल किंवा सोसायटी ट्रस्ट वगैरे असाल तर त्यावेळेस मग इथं मॅन्डेटरीला क्लिक करून आणि त्यानुसार तुम्हाला हा जो फॉर्म आहे फॉर्म 9 तो तुम्हाला अपलोड करायचा असतो. आणि तो जो अपलोड करण्यासाठी जे आहे आता हे सगळे जे वाचून घ्यायचं आहे. आणि इथं बघा आता तुमचं हे जे फॉर्म 9 जो आहे तर तुम्ही इथं इंग्लिशमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही इंग्लिशला क्लिक केल्यावरती हा जो तुमचा फॉर्म आहे हा तुम्हाला इथं पाहायला भेटेल. आणि ह्या फॉर्मची जी आहे ती प्रिंटआउट घ्यायची आहे आणि हे सगळं भरून आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे. तर मित्रांनो या प्रकारे हे तुम्ही म्हणजे इंग्लिशमध्ये पण करू शकता किंवा तुमचा जो डाउनलोड आहे तो तुम्ही हिंदी भाषेचा जो आहे तो पण तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. तर या प्रकारे हे तुम्हाला काळजीपूर्वक हे सगळे जर डॉक्युमेंट्स तुम्ही प्रॉपर अपलोड केले तर मग तुमचा जो अर्ज आहे तो रिव्हर्ट होणार नाही. हिंदीसाठी जर तुम्ही इथं क्लिक केला तर तुम्हाला हा जो 9 फॉर्म आहे फॉर्म 9 तुम्हाला तो हिंदी भाषेमध्ये तुम्हाला दिसेल आणि तुम्ही तो किंवा तुम इंग्लिशच्या दोघांपैकी कोणताही एक फॉर्म तुम्हाला फिलअप करून घ्यायचे. जर तुम्ही प्रोप्रायटरशिप नसेल तर प्रोप्रायटरशिप असेल तर मग तुम्हाला तिथं नॉट मॅन्डेटरी वरती नॉट ॲप्लिकेबल वरती म्हणजे क्लिक करायचंय आणि पुढे जायचं आहे. आता याच्यामध्ये अदर डॉक्युमेंट्स, तर मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स आता याच्या व्यतिरिक्त जे डॉक्युमेंट्स आहेत तो तुम्हाला इथं आता जर आपण इथं बघितलं तर जनरल डॉक्युमेंट्स हे बघा तुम्हाला काय काय लागणार आहे ते तुम्ही इथं याच्यावरती तुम्हाला या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते सगळे डॉक्युमेंट्स पाहायला भेटतील. आता इथं बघा आता तुमचा जो वॉटर समजा रिपोर्ट आहे तर त्याच्यानंतर ते तुम्हाला अपलोड करायचे. त्याचप्रमाणे आता आपण बघितलं जर आपण म्युन्सिपॅलिटीचा किंवा कॉर्पोरेशनचा किंवा आपण ग्रामपंचायतीचा पाणी यूज करत असो आपल्या बिझनेससाठी तर त्यावेळेस मग तुम्हाला ती जी आहे NOC फ्रॉम जे आहे लोकल बॉडी तो ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि तिथं तो अपलोड करायचा. जर तुमचा जो पाणी जो आहे तो समजा तुम्ही बोरवेलवरनं विहिरीवरनं जर यूज करणार असाल तर त्याच्यासाठी वॉटर टेस्ट रिपोर्टची आवश्यकता असते आणि ती मग तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचं असतो. त्याचप्रकारे जर तुमच्या बिझनेसमध्ये जे वर्कर्स आहेत जर त्यांचा म्हणजे तुम्हाला जर मेडिकल सर्टिफिकेट असेल तर तुम्ही ते पण इथं अपलोड करू शकता. आणि जर तुमचा मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट ऑफ फूड हँडलर म्हणजे तुमचा जो फूडचा जो बनवण्याची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये जे कामगार काम करणार आहेत तर त्यांचा जो आहे तो मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट तुम्हाला इथं जर लावायचा असतो. आता त्याच्यानंतर जर तुमच्याकडे प्रोफेशनल टॅक्स जर पेमेंट रिसीट असेल तर तुम्ही ते पण म्हणजे इथं अपलोड करू शकता. इथं तुम्ही जे आहे मॅक्सिमम इथं 5 डॉक्युमेंट्स जे आहे ते अपलोड करू शकता. तर जे तुम्हाला लागू होणारे डॉक्युमेंट्स आहेत तर ते तुम्ही जनरली इथं अपलोड करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर आय डिक्लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि मग इथं हे जे सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर मग तुम्हाला इथं पेमेंट केला जाईल आणि पेमेंट झाल्यानंतर मग तुम्हाला ती रिसीट डाउनलोड करता येईल. आणि तुम्हाला ज्यावेळेस हे तुमचा फॉर्म सबमिट झाला तुमचे प्रॉपर डॉक्युमेंट्स असले तर तुमचा जो अधिकारी आहे तुमचा जो झोनचा
इन्चार्ज आहे तो तुमचं व्हेरीफाय करेल, डॉक्युमेंट्स व्यवस्थित असेल तर तो त्याला अप्रूव्हल देईल. त्याच्यामध्ये काही कमी असेल, कमतरता असेल तर त्यावेळेस तो रिव्हर्ट करेल, आणि रिव्हर्ट केल्यानंतर मग तुम्हाला त्याचा जो आहे ते रिव्हर्ट कोणत्या कारणासाठी झालेलं आहे ते कारण तुम्हाला वाचायचं आहे, आणि त्याच्या अनुरूप तुम्ही त्याचा जो आहे जस्टिफिकेशन क्लेरिफिकेशन देऊन तो संबंधित डॉक्युमेंट तुम्हाला तिथं अपलोड करून तो मग सबमिट करायचा आहे. आणि अशा प्रकारे हे सबमिट केल्यानंतर मग तुम्हाला साधारणतः 25 दिवसाच्या आतमध्ये हे तुमचा जो FSSI लायसन आहे ते तुम्ही ज्या ही जी तुमची लॉग इन आय डी निर्माण केले त्या लॉग इन आय डीमधनं तुम्ही प्राप्त करू शकता. तर मित्रांनो फार सोपं आहे, तुम्ही पण करू शकता. आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. जय जिजाऊ, जय शिवराय.